भाजपाचो उत्तर गोयचो लोकसभा उमेदवार 1,00,000 परस चढ मतांनी वेचून येतलो असा विश्वास मंत्री विश्वजीत राणे हाणे उक्तायला. दक्षिण गोयच्या उमेदवाराकूय मोठ्या मतांच्या फरकान वेचून हाडपाचो दावोय मंत्री विश्वजीत राणे हाणे केला. तसेच प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीच वेचून येतले असे मंत्री विश्वजीत राणे म्हणतात. भाजपाचो उत्तर गोयचो लोकसभा उमेदवार 1,00,000 परस चढ मतांनी वेचून येतलो असा विश्वास मंत्री विश्वजीत राणे हाणे उक्तायला. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यात पैसे घेऊन काम देऊपी वरिष्ठ अधिकाऱ्याक निलंबित करचो अशी मागणी करीत यूथ काँग्रेसीन आयटी संचालकाक घेराव घातलो. नोकरे खातीर पैसे मागपी त्या अधिकाऱ्याक आताच निलंबित करचो म्हणून यूथ काँग्रेसीचे कार्यकर्ते आयटी खात्याक ठाण मांडून बसले. ताका निलंबित करिना तो मेरेन हांगाच्यान हालचे नात अशी भूमिका तांच्यांनी ह्या वेळार घेतली. त्या अधिकाऱ्याचो कामा खातीर पैसे मागपाचो ऑडियो व्हायरल जाल्लो. ह्याच फाटभुंयेर यूथ काँग्रेसीन आयटी संचालकाक घेराव घातलो. म्हापशेच्या फामात श्री बोडगेश्वर संस्थानाची बुधवारा फातोडेचेर चोरांनी देवाच्या पादुकांची पेटी फोडली. बडयेच्या मजतीन काचेची पेटी फोडून पेटयेत आशिल्ली रोखड घेऊन चोरांनी थंयच्यान पळ काढली. म्हापसा पोलिसांनी ह्या घडणुकेचो पंचनामो करून रोखडेच दोग चोरांक अटक केले. फुडलो तपास चालू आसा. म्हापशेच्या फामात श्री बोडगेश्वर संस्थानाची बुधवारा फातोडेचेर चोरांनी देवाच्या पादुकांची ही पेटी फोडली. एका बडयेच्या मजतीन कवचेची पेटी फोडून पेटयेन आशिल्ली पयशे म्हटल्यार रोकड घेवन चोरांनी थंयच्यान पळ काढलो. गोंय शालांत आणि उच्च शिक्षण मंडळा वतीन घेवपी 12वीच्या परिक्षेक बुधवारच्यान सुरवात झाली. ही परिक्षा 28 फेब्रुवारी ते 18 मार्च मेरेन जातली. अंदू 20 केंद्रांनी वट्ट 17,987 विद्यार्थी परिक्षेक बसल्यात. हातून 8,550 चले आणि 9,437 चलयांचो आस्पाव आसा. मजगती फाटल्या वर्सा 19,377 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्ली. तातूंतले 18,479 विद्यार्थी पास जाल्ले. फाटल्या वर्सा 95.46% निकाल लागिल्लो. एकूय मनीस उपाशी उरचो ना ताची सरकाराक काळजी आसा असे नागरी पुरवण खात्याचे मंत्री रवी नायक हाणें म्हटला. नागरी पुरवण खात्याच्या दिवचलच्या नवीन कार्यालयाचे उक्तावण केले उपरांत मंत्री रवी नायक उलयताले. दिवचल पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात नागरी पुरवण खात्याचे नवीन कार्यालय सुरू केला. या सुवाळ्याक आमदार दोतोर चंद्रकांत शेटये आणि प्रेमेंद्र शेट हांच्या सयत नागरी पुरवण खात्याचे संचालक जयंत तारी, नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले.
कुंकळे आयडीसी वाठारांत क्वॉलिटी एक्सपर्ट कंपनीन बांदिल्ली बेकायदेशीर बांय बुधवारा पुरयली. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण ही कारवाय झाली. फाटल्या एका वर्साच्यान कुंकळेकार क्वॉलिटी एक्सपोर्ट कंपनी वांगडा न्यायालयात झगडटाले, निमणे कुंकळेकारांक जैत मेळ्ळे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण ही कारवाय झाली. कुंकळे आयडीसी वाठारांत क्वॉलिटी एक्सपर्ट कंपनीन बांदिल्ली बेकायदेशीर ही बांय बुधवारा पुरयली. कोलवा दर्यादेग वाठारांत चड दरान आयस्क्रीम विकप्यांचेर वजन माप खात्यान कारवाय केली. थळाव्या लोकांच्या कागाळे उपरांत वजन माप खात्यान पळोवणी करून ही कारवाय केली. कसलोय गैरप्रकार दिसून आयलो जाल्यार 9403301977 ह्या नंबराचेर तुम्ही कागाळ दाखल करची अशी माहिती वजन माप खात्याचो अधिकारी नितीन पुरुषन हाणें दिली. थळाव्या लोकांच्या कागाळे उपरांत वजन माप खात्यान ही पळोवणी करून कारवाय केली. कोलवा दर्यादेग वाठारांत चडांत चड दरान आयस्क्रीम विकप्यांचेर वजन माप खात्यान ही कारवाय केलेली आसा. तशेंच अशें दिसून आयलें जाल्यार 9403301977 ह्या नंबराचेर तुमी कागाळ दाखल करची अशी माहिती लेगीत वजन माप खात्याचो अधिकारी नितीन पुरुषन हाणें दिल्या. कांदोळे मुळाव्या भलायकी केंद्राच्या वाठारांत केल्ल्या अतिक्रमणाच्या उरिल्ल्या बांदकामाचेर बुधवारा बुलडोजर घेवन आयलो. भलायकी खातें कांदोळे पंचायत आनी आमदार मायकल लोबोच्या फुडारांत ही कारवाय जाली. भलायकी केंद्राच्या पार्किंगेच्या सुवातेर अतिक्रमणां केल्ली, ताका लागून केंद्रांत येवपी लोकांक त्रास जातालो. तशेंच भलायकी मंत्र्या कडेन उलोवन कांदोळचे मुळाव्या भलायकी केंद्राचें नुतनीकरण करून सामाजीक भलायकी केंद्र करपाचे यत्न करतलो अशें कलांगूटचो आमदार मायकल लोबोन सांगला. कांदोळे हांगासर आशिल्ल्या मुळाव्या भलायकी केंद्राच्या वाठारांत केल्ल्या अतिक्रमणाच्या उरिल्ल्या ह्या बांदकामाचेर बुधवारा बुलडोजर घेवन आयलो. भलायकी केंद्राच्या पार्किंगेच्या सुवातेचेर ही अतिक्रमणां केल्ली. 28 फेब्रुवारी हो दीस जो आसा तो राष्ट्रीय विज्ञान दीस म्हणून मनयतात. त्या निमतान वाळपयच्या डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार शाळेन विज्ञान दीस व्हडा उमेदीन मनयलो. ह्या वेळार विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वैज्ञानीक प्रयोग सादर केले. डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार शाळेन विज्ञान दीस व्हडा उमेदीन मनयलो. 28 फेब्रुवारी हो राष्ट्रीय विज्ञान दीस म्हणून मनयतात. ह्या वेळार विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वैज्ञानीक प्रयोग लेगीत थंय सादर केले. सध्या त्या नव्या लसुणाचो हंगाम सुरू झालेलो आसा, ताका लागून लसूण सवाय झालेले आसा. 1 किल लसूण आतां 200 ते 250 रुपयांनी बाजारांत विकपाक येल्यात. लसुणीचे दर सवाय जाल्ल्यान देशभरांत जेवणांत लसूण वावरपी कुटुंबांनी समाधान उक्तायलां.
दाबोळे विमानतळात इतलीच कुवत असा जाल्यार हांगाची एअर ट्रॅफिक डायव्हर्ट कशी जाता? फातोर्डेचो आमदार विजय सरदेसायान प्रश्न उप्रासलो. कितेंय जावं दाबोळे विमानतळाक सोपोवपाचो यत्न सुरू आशिल्ल्याचो आरोप करीत विजय सरदेसायान येरादारी मंत्री माविन गुदिनोच्या राजिनाम्याची मागणी केली. सरकारातलो मंत्रीच सांगता की दाबोळी बंद उडोवपा खातीर GMR दबाव घालता म्हणून, आणि मुखेलमंत्री या सगळ्याचेर कानार केस काढून ओग्गी बसला अशें विजय सरदेसायाचें म्हणणें. दुसरे वटेन दाबोळी विमानतळाक वाटोवपा खातीर सरकार कितें करतले हाचेर मुखेलमंत्र्यान स्पश्टीकरण दिवपाची मागणी विजय सरदेसायान केली. मोपा विमानतळ सुरू जायत्या सावन दाबोळी विमानतळा वयले एअर ट्राफीक ल्हव ल्हव उणें जायत चल्लां. जायत्या विमान कंपन्यांनी आपले ऑपरेशन्स दाबोळेच्यान मोपा हालयल्ले आसा. ताका लागून दाबोळे विमानतळा वयले एअर ट्राफीक 15-20% देविल्ल्याचें विमानतळ संचालकान मान्य केलां. एअर ट्राफीक उणें जालें आसलें तरी लेगीत दाबोळे विमानतळाचेर ताचो कसलोच परिणाम जावचो ना अशें तांचें म्हणणें आसा. आमी सगळे श्रीपाद भाऊ बरोबर आसात. गोमंतक भंडारी समाजा भितरले कांय जाण समाजा भितून दुफळी निर्माण करपाक सोदतात. श्रीपाद भाऊच्या जाग्यार कोणूय समाजातल्या फुडाऱ्यांक समज भाजप तिकीट दिता जाल्यार तांच्या वांगडा आमी आसतले. वेंचणूक लागीं पावतकच कांय जाण समाजांत राजकारण करपाक सुरवात करतात असो आरोप गोमंतक भंडारी समाजाचो अध्यक्ष अशोक नायकान केला. पूण हे फूड घालपी लोक कोण हाचेर जाप दिवपाक अशोक नायकान न्हयकार दिलो. बुधवारा मुरगांव नगरपालिकेची 2024-25 अर्थसंकल्पीय बसका झाली. ह्या बसकेत 15 कोटी रुपयांचो अर्थसंकल्प पास झाला. तशेंच दिसावड्यार काम करपी कामगारांचे वेतन 700 रुपया वयल्यान 1000 रुपया मेरेन वेतनान वाड करपाचो निर्णय घेतला अशें मुरगांव नगरपालिकेचो नगराध्यक्ष गिरीश बोरकारान सांगले. गुजरातातल्या पोरबंदरात 3,300 किल ड्रग्स जप्त केलेले आसा. ताचे जे मोल आसा ते 2,000 कोटी रुपया परस चड आसा. दर्याचे शिमे वयल्यान मादक पदार्थ जप्त करपाची आतां मेरेनची ही सगळ्यात व्हडली कारवाय जावन आसा. ह्या वेळार 5 विदेशी पेडलर्सांक अटक केला. गुजरात ATS, नौदळ आनी केंद्रीय एजन्सीची ही जोड कारवाय जावन आसा.
गगनयान मोहिमे खाला भारतीय अंतराळ वीर स्वबळग्यार अंतराळात धाडटले. हातून सुमार 10 टन वजनाचे अंतराळ यान अंतराळात धाडटले. हे यान पृथ्वी सावन सुमार 400 किलोमीटर अंतराचेर 3 दीस प्रदक्षिणा घालतले असे ह्या गगनयान मोहिमेचे नियोजन जावन असा. प्रशांत बाळकृष्ण नायर, अगंद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी त्यांची नावं असतात. आदिवासी कल्याण खात्याची विद्यालक्ष्मी नावाची येवजण असा. या येवजणे खाला 10वी इयत्ता परीक्षा पास जाऊन 11वी इयत्तेत खंयच्याय शाखेत प्रवेश घेवपी अनुसूचित जमातीतल्या चली भुरग्यांक कायम ठेवीच्या रुपान 25,000 रुपया दितात. ही रक्कम चली भुरगीं जेन्ना 12वी बोर्ड परीक्षा पास जाता तेन्नाच दितात. 12वी पास प्रमाणपत्र आणि हेर दाखले सुपूर्त केल्या उपरांत कायम ठेवीची ही रक्कम ते दितात. मजगती ह्या येवजणीची 2011-12 ते 2018-19 वर्सां मेरेनची 950 लाभधारकांची कायम ठेव खात्या कडेन हक्क सांगिनासतना पडून आसा. हक्क सांगूंक नाशिल्ल्या अशा कायम ठेव लाभधारकांची वळेरी खात्याच्या ह्या वेबसायटीचेर अपलोड केल्ली आसा. गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम ह्या खातीर बाणावले हांगासर बसका झाली. ईव्हीएम मशीन स्क्रॅप करपाच्या मागणे खातीर गोंयकारांनी 4 मार्चाक आझाद मैदानाचेर व्हडा संख्येन हाजिरी लावपाचो उलो जॅक मास्करेनान्स आणि रामा काणकोणकर ह्या समाज वावुरप्यांनी मारला. आमचो लढो जो आसा तो ईव्हीएम विरोधात लोकशाही वाटोवपा खातीर आसा अशें तांचें म्हणणें आसा. व्हडल्या व्हडल्या देशांनी ईव्हीएम वरवीं वोटींग स्टार्ट केल्लें, तांच्यांनी आतां ईव्हीएम वरवीं वोटींग्स जे आसा ते बंद केलेले आसा. भारतात सुद्दा ही सिस्टम जी आसा ईव्हीएमाची ती बंद जावची आणि पहिल्या भाषेनूच वोटींग जावचे अशा तांच्यांनी मागणी केलेली आसा गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएमा वरवीं. साळ पंचायतीक विश्वासात घेयनासतना आमदार ह्या वाठारांतली कामां करतात. उदरगतीची कामां करपा खातीर तांचे सहकार्य केन्ना मेळना असो आरोप साळ पंचायतीची सरपंच सावित्री राणे हिणें केला. आमदारा कडल्यान सहकार्य मेळूंक नाशिल्ल्यान पंचायत मंडळ तांकां दिल्लो जो तेको आसा तो फाटी घेता. आमी सरकारा वांगडा आसा मात आमदारा वांगडा ना अशें सावित्री राणे हांणी म्हटिल्लें आसा. साळ पंचायतीची सरपंच तशेंच 3 पंचांनी येवन मंगळारा पत्रकार परिशद घेवन ही बाब स्पश्ट केली. साळ पंचायतीच सध्या 7 पंचायत वांगडी आसात. हिमाचल प्रदेशात काँग्रेस सध्या संकश्टात सापडिल्ली आसा. मंगळारा जाल्ल्या राज्यसभा वेंचणुकेंत काँग्रेस वोटींग जाल्ली, हातूंत क्रॉस वोटींग जाल्ली. काँग्रेसीच्या 6 आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराक मतदान केले. त्या उपरांत आतां हिमाचल प्रदेशांतल्या काँग्रेस मंत्री जो आशिल्लो विक्रमादित्य सिंह हांणी राजिनामो दिलो. ह्या वेंचणुकेंत काँग्रेसीच्या आमदारांनी क्रॉस वोटींग करून भाजपाच्या उमेदवाराक जिखून हाडले. त्या उपरांत भाजपांत राज्यांत विश्वासदर्शक ठराव हाडपाची मागणी लेगीत केल्या. सध्या हिमाचल प्रदेशात राजकीय वातावरण बरेच खवदळिल्लें आसा. हिमाचल प्रदेशात काँग्रेस सध्या संकश्टात आसा. मंगळारा जाल्ल्या राज्यसभा वेंचणुकेंत क्रॉस वोटींग जालें तेन्ना काँग्रेसीच्या 6 आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराक मतदान केलें. त्या उपरांत आतां हिमाचल प्रदेशांतल्या काँग्रेस मंत्री विक्रमादित्य हाणें आपलो राजिनामो दिलेलो आसा. हिमाचल प्रदेशात सध्या राजकीय घडामोडींक बरोच नीट आयल्लो आसा. हातूंत भाजपाच्या 15 आमदारांचेर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणिया
आणि निलंबनाची कारवाई केल्या. हातून विरोधी पक्षनेता राम ठाकूर हांचो समावेश असा. जाल्यार दुसऱ्या सायडीन काँग्रेसीचे नेते विक्रमादित्य सिंह हाणे राजीनामो दिलो. हिमाचल प्रदेशाचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणिया हांच्यांनी सांगला की निलंबित केल्ले भाजपाचे आमदार सभागृहात सारखे परतून परतून बोवाळ घालून कामकाजात आडमेळी हाडटाले. त्याचबरोबर तांच्या कडल्यान सारखी घोषणाबाजी लेगीत सुरू असताल्यो. ताका लागून कामकाज थांबोवपाचो प्रयत्न करपी आमदारांचेर आम्ही कारवाय केल्ली आसा. हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आपल्या पदाचो राजीनामो दिवपाच्या तयारीत आशिल्ल्याची चर्चा सुरू झाली. हाचेर सुक्खू हांच्यांनी खुलासो केलो की म्हाका कोणी राजीनामो दिल्लो ना आणि आपणे लेगीत राजीनामो दिवंक ना असे ते म्हणतात. मंत्री आणि आमदारांच्या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्री राजीनामो दितलो अशी शक्यता निर्माण झाली. पण तांच्यांनी स्पष्ट केलेले असा की आपल्याकडे कोणाचो राजीनामो आयल्लो ना आणि आपणे सुद्धा राजीनामो दिवपाचे चितिल्ले ना. हिमाचल प्रदेशात सध्या राजकारण बरेच तापिल्ले असा. राजकारण सध्या बऱ्याच नेटान थंय चलिल्ले असा. हिमाचलाचे प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू आपल्या पदाचो राजीनामो दिवपाच्या तयारीत आशिल्ले. बरीच चर्चा आशिल्ली तेन्ना हाजेर मुख्यमंत्री सुखू हांच्यांनी खुलासो केलेलो असा की आपणे सध्या राजीनामो दिल्लो ना. हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार पडपाची शक्यताय निर्माण झाल्या. काँग्रेसीचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू हांच्यांनी राजीनामो दिल्याची चर्चा जावपाक लागली. मात या घडामोडी उपरांत भाजपाक हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करप इतले सोपे ना म्हणत हाजे कारण काँग्रेस हाय कमांडान काँग्रेसीच्या संकट मोचकाक हिमाचलाची परिस्थिती हाताळपाचे आदेश दिलेले आसा. काँग्रेसीचे संकट मोचक म्हटल्यार अर्थातूच कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसीचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार. स्वतः शिवकुमार हाणें ट्वीट करीत आपूण आतां काँग्रेस हायकमांडाच्या आदेशानुसार हिमाचल प्रदेशाकडे वचपाक भायर सरिल्ल्याचें ट्वीट केलां. दिवचल वाठारात सध्या काजू पिकाच्या सिजनाची चाहूल लागिल्ली असा. पहिल्या धारेचे हुर्राकू आता बाजारात येऊपाक लागल्या. काजू पिकाक अजून पुराय नीट येऊंक ना तरी लेगीत महाराष्ट्रातल्यान मुठ्ठे हाडून सोऱ्याच्यो भट्ट्यो पेटपाक लागल्या. हवामान संतुलित उरले जाल्यार मार्च म्हयन्याचे 1500 उपरांत काजू पिकाचो भर जावपाची शक्यता असा असे काजू बागायतदारांनी स्पष्ट केला. हरिद्वार ह्या म्हाळसा देवीचेर आदारिल्ल्या कोंकणी भक्तीगीताचें लोकार्पण जालें. हें गीत गौराज तळावलीकार हाणें बरयल्लें आसा जाल्यार शिवनायक हाणें ताका संगीत दिलेलें आसा. गौतमी हेदे बांबोळकर हाणें गीताक स्वरसाज दिलेलो आसा. लोकांक हें गीत आवडटलें असो विश्वास गीतकार गौराज तळावलीकार हाणें उक्तायल्लो आसा.